खरं तर कॅबच्या विरोधामध्ये देशभर आंदोलन होत असताना दिल्लीमध्ये ते आंदोलन होत आहे आणि दिल्लीमधल्या विद्यापीठामध्ये ज्याप्रमाणे या जुलमी आणि अन्यायी सरकारनं त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये जे अमानुष बळी गेलेले आहेत, खऱ्या अर्थानं त्याला एक मी विद्यार्थी म्हणून, एक मास संघटनेचा एक मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून एक त्याला विरोध करतो आहे. आणि खरं तर या ठिकाणी या देशामध्ये असं एक वातावरण राहिलेलं आहे की काही लोक देश स्वतंत्र झाल्यावर वेस्टर्न चर्चिलसारखे असे म्हणायचे की या देशामध्ये हा देश दुभंगेल, कारण त्याच्यामध्ये इतकी मोठ्या प्रमाणावर विविधता आहे आणि तो देश आतापर्यंत इथपर्यंत चालत आलेला आहे. पण ह्या सरकारनं, या जुलमी सरकारनं, या एका विचारधारेच्या, एका धर्मावर आधारित असलेल्या एका विचारधारेच्या सरकारनं या ठिकाणी या देशामध्ये आग लावायचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी भाईचारा, या ठिकाणी बंधुभावाचं वातावरण बिघडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मला एक सांगावं असं वाटतंय की हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि या देशाच्या घटनेमध्ये खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता हा शब्द टाकलेला आहे आणि कुठल्याही धर्माला धरून या ठिकाणी नागरिकता जोडता कामा नये. आणि खऱ्या अर्थानं मला एक वाटतं की या देशामध्ये तुम्ही NRC लावताय, पण NRC लावण्याच्या मागचा उद्देश काय असू शकतो? मग मला खरं तर वाटतं धर्माचा जर उद्देश असेल तर या देशातल्या सेक्युलर शब्दाचा काय नेमकं काय होणार आहे? आणि जर ह्या जुलमी आणि अन्यायी सरकारनं जर हे करायचं ठरवलंच असेल तर खऱ्या अर्थाने आमच्या सरकार तरुण या ठिकाणी मेलं तरी बेहत्तर, पण यांच्या विरोधामध्ये उभा राहील हे निश्चित आहे.